पुढली बातमी आपण पाहूयात. आतिक अहमदच्या कबरीवरती तिरंगा अंथरून त्याला भारतरत्न द्यावा अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या घरासमोर लोकच शर्म करो काँग्रेसी असा बोर्ड लावणार असल्याचा दावा भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला. तर दुसरीकडे आतिक अहमदचं कौतुक काँग्रेसला मान्य आहे का असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विचारलाय. शर्म करो काँग्रेसी, काँग्रेसवाल्यांना लाज वाटायला पाहिजे. जो गुंडा म्हणजे गुंड्याचा राजा म्हणू शकतो देशद्रोही आतिक अहमद, याला गुरु मानणारा, बडाभाई मानणारा, सहारा मानणारा इम्रान प्रतापगडी, याला महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आमदारांनी मत देऊन त्याला महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवलं आणि आज तो तोंड फाटेपर्यंत स्तुती करतो आहे. खरंच काँग्रेसवाल्यांना लाज वाटली पाहिजे की काँग्रेसचा तिथला अध्यक्ष त्या आतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा अंथरतो आणि म्हणतो की आतिक अहमदला भारतरत्न दिलं पाहिजे, आतिक रत्नाला शहीदाचा दर्जा दिला पाहिजे. या काँग्रेसी आमदारांच्या घरासमोर लोकच शम करो काँग्रेसी असे बोर्ड लावणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं ज्या इम्रान प्रतापगडीला राज्यसभेवर पाठवलं त्यानं आतिक अहमद जो पोळक्यात गुंड आणि सजा भोगत असताना त्याचं कौतुक करणं, खरं म्हणजे ही काँग्रेसची नीती आहे. दहशतवादाला पाठीशी घालणं, मताचं लांगूललाचन करणं, गुन्हेगाराला साथ देणं, हा विषय काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीपासून सारा देश पाहता आलाय. खरं म्हणजे महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की अशा लोकांना काँग्रेसनं निवडून दिलेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांना माझं आव्हान आहे की तुमच्या खासदारानं, तुम्ही निवडून दिलेल्या खासदारानं कुविख्यात गुंड आतिक अहमद यांचं केलेलं कौतुक तुम्हाला मान्य आहे का, हे आमच्या महाराष्ट्रातील जनतेला समोर येऊन सांगा.